जगाला मानवी कल्याण सुखशांती मिळवून देणारा शाश्वत मार्ग म्हणजे तथागत भगवान बुद्धाचा धम्म. धम्म आचरणाने मानवी जीवन दुःखमुक्त होऊन सुखकारक होते याची अनुभूती संपूर्ण विश्व घेत आहे. त्यामुळे सब्बदानम धम्मदानम जिनाती अर्थात सर्व दानात धम्मदान सर्वश्रेष्ठ दान आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बुद्धविहारातील तथागताच्या भव्य प्रतिमेचे पूजन करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. समितीच्या वतीने सोनकांबळी परिवाराचा विशेष सन्मान सत्कार करण्यात आला. संदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध भविष्यात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि त्यांच्या प्रतिमेला त्रिवार अभिवादन करतो आणि आम्हाला या ठिकाणी सन्माननीय गजेंद्र गवई साहेब यांनी जे आमंत्रित केलं की विहारला भेट द्या म्हणून आणि खरोखर यांचं जे कार्य आहे हे वाखाणण्यासारखे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्राने दखल घेण्यासारखं काम आहे. कारण की या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे जर पहिलं विहार आहे आमच्या तालुक्यामधून आणि याच गावामुळे आमच्या गावाला एक ऊर्जा मिळाली, नवीन चेतना मिळाली आणि ते चेतना देण्याचं काम सन्माननीय गजेंद्र गवई साहेब यांनी केलेलं आहे. मग ते भिक्खू संघाच्या माध्यमातून त्यांनी जाऊन तिथं आमच्या तिथे जाऊन लोकांना मार्गदर्शन केलं पाठवले आणि त्या ठिकाणी आमच्या गावातील समाजाला यांनी मार्गदर्शन केलं आणि बंदेजीने सुद्धा मार्गदर्शन केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी हा वटवृक्ष म्हणतायत हा इतका आज प्रभावत आहे की आम्ही एवढे प्रभावित झालो की खरोखर गार्ड सुद्धानी आम्हाला एकदम असं उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. आम्ही भारावून गेलेलो आहोत आणि खरोखर हे आम्हाला एकदम हिताबचे त्याला काय म्हणता येईल हिताबचं काळीच आहे की आणि त्यांनी आम्हाला जी आता इच्छा व्यक्त केली की आमच्या गावासाठी साहेब भिक्खू निवासासाठी आम्हाला जे उर्वरित काम आहे ते पूर्ण तुम्ही करून द्यावं. निश्चितच मी सगळ्यांसमोर आम्ही पती पत्नी इथं एक आव्हान करतो की त्यांचं कार्य लवकरच पूर्णत्वा द्यावं आणि खरोखर लवकरात लवकर हे कार्य पूर्णत्वाकडे जाऊन आणि हा एकदम भव्य दिव्य असा बुलढाणा जिल्ह्यातील हा कार्यक्रम ठरेल अशी आम्हाला आशा आहे. धन्यवाद साहेब, आम्हाला तुम्ही या ठिकाणी बोलवल्याबद्दल धन्यवाद, आभारी आहोत. मधून घेत आहे कारण आम्ही मला 28 बुद्ध विहार बांधण्याचा आमचा संकल्प आहे पण त्यातही त्यांनी आम्हाला सांगितले की हे त्याच्यामध्ये येईल तर आम्ही तर असे भगवान बुद्धांमध्ये आमच्याकडे त्यांचं जास्त लक्ष आहे भगवान बुद्धाचं सुद्धा कारण आम्ही खरोखर भगवान बुद्धाशिवाय आम्ही दुसऱ्याला कोणाला मानत नाही किंवा मानणार नाही पण आमचा आम्हाला स्वतः असं वाटतं की आमचा संकल्पना खरोखर लवकरात लवकर होईल कारण हे बुद्धविहार तयार आहे आणि आम्हाला साहेबांनी विनंती केली की तुम्ही फक्त आणि फक्त आम्हाला भिक्खू संघासाठी कुटी वगैरे बांधून द्या, नक्कीच आम्ही 5-10 लाखाचा यांना बांधून देऊ अशी इथे आम्ही घोषणा करतो आणि ह्या बुद्धविहारला चांगलं मोठं स्वरूप येईल आणि त्याचप्रमाणे आम्ही आता किंगव राजाला काम चालू आहे त्याचप्रमाणे इकडे आमच्या सत्तेत लक्ष नाही. जागा आम्ही बघितली आणि जागेचं निरीक्षण केलं, जागा बघितली फार मोठी सुंदर जागा आहे आणि त्याच बाजूला आता इथे सरकारने हे संविधान भवन दिलेलं आहे आणि सगळ्यांनी जातीनं लक्ष द्यायला कारण हे जे सलिये वापरतात ते हे थोडे कमजोर वाटतात मला. 12-16 सलिया पाहिजे कारण हे भव्य दिव्य अशी इथे वास्तव उभी राहणार आहे, पिढ्यानं पिढी परत हे काम होणार नाही म्हणून त्यांना तुम्ही वारंवार अधूनमधून सांगायचं की चांगला सलिया वापरा कारण हे बरं नाही आहे, फार मोठा छोटा हे आहे. तर आपण सुद्धा बोलण्याची त्यांना ताकद ठेवायची, जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांना बोलायचं आणि त्यांना सांगायचं की हे असं बरं नाही म्हणून. तर वरती पण सलिया वापरताना त्याचं लिहून अग्रिमेंट आहे का, त्याचं सगळं काही आहे का, सर्व हे घ्या, त्याची माहिती घ्या. त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा बांधू तर आम्ही अशा कॉन्ट्रॅक्टरला आम्ही लवकरात लवकर हो म्हणणार नाही कारण आम्हाला हे काम पटत नाही. बरं, आमचे जे काही आम्ही भगवान बुद्धाच्या विहारासाठी सलिये वापरले तर आम्ही 16 आणि 12 सलिये वापरलेले आहेत आणि 8-7